हे भाड्यानं गाडी करून गावात येते तुला पाहायला. हे तुला पाहायला आल्यावर महत्वाची गोष्ट, त्याच्यासोबत एक दरिंदर असते. दुसरं तुला प्रश्न विचाराय, जुना काळ त्याला डेंजर होता, पाय भिजवायला लावायची तिचे, त्या पायानं चालायला लावायचं, त्या पायात असा आकार आला तर बरं हे म्हणले, आणि जर सफेद पडला तर तिला म्हणायचे सपाट पायाचे. असं होतं आपल्या देशामध्ये. तर मेन गोष्ट काय होतं की ते पोरग तुला प्रश्न विचारणार आहे, प्रश्न विचारल्याच्या नंतर घराची व्यवस्था बेकार आहे तरी आपला बाप पोहे आणणार आहे, आपला बाप चहाची व्यवस्था करणार आहे, पाहुण्याला पोहे आणि चहा होणार, पाहुणा जाणार, पाहुणा गेल्याच्या नंतर सांगणार, घरी गेल्यावर कळवतो, घरी गेल्यावर त्याची चर्चा होणार, चर्चा झाल्यावर आपल्या बापाला फोन येणार, आणि आपल्या बापाला फोन आल्यावर जर समजा त्या पोरानं तुला नाकारलं, तू थोडीफार दिसायला इकडे तिकडे असेल, थोडासा रंग सावळा असेल, आणि त्या पोरानं तुला नाकारलं हे तुला माहित नसतंय, पण जेव्हा ते पोरग तुला लग्नासाठी नकार देत आहे, लग्न करण्यासाठी तुला नकार देत आहे, ते वाक्य बापाच्या कानात पडते तेव्हा बापाचं चरकन काळी जळतंय की माझ्या पोटचा काळजाचा तुकडा आहे. एका गुणामुळे याला नाकारले, पण हेच जर तू नोकरी लागली, छान पद्धतीने अभ्यास केला, आता इथे मॅडम होत्या तहसीलदार किती वोट आहे, लाल दिव्याची गाडी आहे, उघडायला कॉन्स्टेबल आहे, बढियापैकी बसायचे, निर्णय घ्यायचा अख्ख्या तालुक्यात बॉस है ना, आणि तू लग्न झालं त्याच्यात महत्वाची गोष्ट तुला भेटला एखादं दलिंदर, ते नवलं समजा तुल होणे आले, तू भी बेजार ती भी बेजार. त्यामुळं काय आपल्याला संधी मिळेल त्या संधीचं सोनं करायचं, त्या संधीचं सोनं करायचं, रिझर्वाण्याचा नोकरी लागायची. एकदा पीएसआय होय ज्यांना आपल्याला नाकारले का तसे लाख लाईन लागतात, लाख आपला बापच म्हणतोय यावरच नाही करायचं. पण समजा तुला आता इंटरेस्ट वाटला व्हॉट्सअपला, त्याच्यानंतर इंस्टाग्रामला, गुलू गुलू बोलायचा, मग तू जर आता गुलू गुलू बोलली आमचं पोरग काय रिकामच आहे, ते तर तेच पाहते ना मला कोणी बोलतंय का, आमचं पोरग बी डेंजर आहे, खेड्यातून शहरात येते, छानपैकी मंगळूरपीर सेलू बाजारला शिकायला जाते, अभ्यास बिहार चांगला चालू असते, वांदे काय होते याचे हृदयाचे तार गावाकड झुटलेले असतात. आता हे समजा येडशीत राहते, एकटंच हुशार बाहेर शहराला शिकायला गेलं, याचे कपडे बदलले, कुठं बदलले, वागणं बदललं, राहणीमान बदललं, मग गावात याची हवा आणि गावातून याचे हृदयाचे तार जुटले. समजा मी बोललेल्या ज्या गोष्टी ज्याला कळत नाही ते नाबालिक हृदयाचे तार डीपी आकडा ठीक आहे. मग हृदयाचे तार जुटल्यावर काय व्हायला, मग याचे वांदे कुठं व्हायले, आमचं पोरग छान पद्धतीने अभ्यास करायला त्याच्या तिचा इकडून फोन आलाय, आणि फोन आल्यावर महत्वाची गोष्ट ही त्याला म्हणायली पुन्हा पिलू जेवला का. आता पिलू जेवला का म्हणल्यावर हे कोमा जात, हे काय करते स्पीकर ऑन करते कावून. तर याच्या रूम मध्ये उपासी मित्र मंडळाचे तीन अध्यक्ष असतात, त्याला ऐकू जावा. मग काय होतं, ती तिकडून पुन्हा म्हणते तू जेवला नाही तर मी पण जेवणार नाही. बाकीचे तिघ कोमा जातात, यार आपल्याला बी असं कोणतरी विचारणार पाहिजे. मग हे वहिनीला कॉन्टॅक्ट करते, वहिनी तुमच्याकडून एखादी दुसरी वहिनी पहा ना, गेल्या पोरांचा आमचा आयुष्य बरोबर. म्हणजे मेन गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा ती म्हणती का की पिलू तू जेवला नाही तर मी पण जेवणार नाही, मायचान सांगतो तिकडे ती बम जेवण असते, आपल्या घरात आपल्यासाठी फक्त आपले माय आणि बाप उपाशी राहू शकतो, बाकी सर्व थापा असतात. उपाशी राहायला दोन असे माय आणि बाप, बाकी जगात कोणीच तुझ्यासाठी उपाशी राहत नाही. म्हणून आपली हयात, आपण जोपर्यंत जिवंत आहे जोपर्यंत आपल्या हृदयात प्राण आहे, काय छक मारायची न मारायची, उद्योग धंदे करायचे, व्यवसाय करायचा, रात्रीचे दिवस करायचे, हाडाचे काळे करायचे, रक्ताचं पाणी करायचं, पण आपल्या हयातीत आपल्या माईच्या आणि बापाच्या डोळ्यात कधी असू येणार नाही, आणि आपली माय आणि आपला बाप कधी उपाशी राहणार नाही, ही शपथ घ्यायची, त्या पद्धतीने काम करायचे. हे करता आलं पाहिजे, त्याला काही भाषणाची गरज नाही, भाषणात लोक सुधरले असते तर काही झालं असतं भाऊ, पण माय बापाचं काम आहे, पहिले तुमच्यात एकोपा लागेल. आणि बापाला तर माझी कळकळीची विनंती आहे की बाबा तुम्ही काय करायचं करा. आणि पोरिओ, ग्रामीण भागामध्ये आजकाल दारूचं प्रमाण वाढलं पा, ग्रामीण भागामध्ये दारूचं प्रमाण वाढलं, आपल्या घरामध्ये आपला बाप दारू पिऊन यायलाय, आपल्या महिला त्रास द्यायलाय, त्याचं घराकडे आपलं लक्ष नाहीये, घर कर्जाच्या याच्यामध्ये बुडालेलं आहे, मोठ्या बहिणीचा लग्नाचा प्रश्न निर्माण झालाय, आणि एवढा प्रश्न निर्माण झाल्यावर वाटलं बाबा आपल्या घरामध्ये परिवर्तन करायचंय. तर परिवर्तन बापाला कोणी दोन डायलॉग मारल्यानं होणार नाही, बापानं कोणाचं स्टेटस ठेवल्यानं होणार नाही, बापानं एखादं चरित्र ऐकलं हरिपाठ कीर्तनात बसल्यानं होणार नाही. पोरीनं एक काम करायचंय, सकाळी उठायचंय, शाळेत जात असेल, कॉलेजला जात असेल, नसेल जात, सकाळी उठायचं, आंघोळ करायची, आंघोळ करायच्यानंतर आपला बाप घराच्या बाहेर पडणार आहे,
बाप घराच्या बाहेर पडणार आहे तोपर्यंत समोर यायचं, बापाच्या पाया पडायचं, बापाच्या पाया पडल्यावर बाप विचारणार का हो नाही पप्पा सहज पडले, बापाच्या पाया पडताना बापाकडे पाहायचं, बापाकडे पाहता पाहता माईचा देखील पाया पडायचा। ज्या दिवशी आपण बापाच्या आणि माईचा पाया पडायला लागलो आपला बाप दिवसभर शेलू बाजारला जाईल, बाजारच्या ठिकाणी जाईल, रात्रीचे 6 वाजतील वापस येताना मित्र भेटेल, मित्र म्हणेल चल दारू बिरू पिऊ एखादा घोट आणू, आपला बाप कदाचित प्यायला जाईल, प्याय गेल्याच्या नंतर ग्लास मध्ये दारू होते, दारू ओतल्याच्या नंतर तो दारूचा ग्लास घेणार तेव्हा बापाच्या लक्षात येईल यार सकाळी घरातून बाहेर पडलो होतो तेव्हा काळजाचा तुकडा माझ्या पाया पडला होता, उद्या मही कोरगी माझ्या पाया पडायला आली तर कोणत्या तोंडाला तिच्या समोर जाऊ, त्या दिवशी तरी आपला बाप दारू पिलेला नसेल। हे परिवर्तन आपलं आपल्याला करायचंय आणि हे जर आपण केलं नाही याला काय भाषणाची गरज आहे का, याला काय डायलॉगची गरज आहे का? आणि बापाला एक कळकळीची विनंती आहे, रात्री 8 ते 10 मध्ये काय झेप मारायची मारा काय करायचं करा, शेताकडे नाही लक्ष दिलं चालतंय, सावकाराकडे पैसाकडे नाही लक्ष दिलं चालतंय, पण रात्री 8 ते 10 मध्ये आपल्या पोरीसोबत आणि आपल्या पोरासोबत आपलं जेवण झालं पाहिजे, बापाचं पहिलं काम। रात्री 8 ते 10 मध्ये दिवसभर बापाला वेळ नाही ना, तर रात्री 8 ते 10 मध्ये आपला बाप आपल्या पोरीसोबत आणि पोरासोबत जेवायला बसला पाहिजे। आपलं पोरग कोणाच्या संपर्कात आहे, आपल्या पोराच्या स्टेटसला कोणाचं स्टेटस आहे, आपल्या पोराचे डायलॉग बदललेत का, जुबान कडवी सही लेकिन दिल साफ रखता हूं असं आपल्या पोरान ठेवलं 10 बाय 10 रूम मध्ये, टाइम लावून नाही टाइमच लावायचा नाही, एवढा वेळ म्हणायचं मालमत्ता घरचीच आहे, मालमत्ता आपलीच आहे ना, मग काही फरक पडत नाही त्याला म्हणायचं। आपल्या पोरीनं स्टेटस ठेवलं अरे खुदा तुने मोहब्बत बनाई क्यू है, आपल्या पोरीनं स्टेटस ठेवलं अरे खुदा तुने मोहब्बत बनाई क्यू है, बनाई तो इसने रुसवाई क्यू है, टाइम लावून मारायचं तर मारायचं, लवकर पाहुणा पाहायचा, वाजंत्री बहु गलबलान करणे, जय जय महाराष्ट्र, खपून टाकायचे ताण नाही द्यायचे का, कारण महत्वाची गोष्ट जेव्हा एखादी पोरगी एखाद्या भिकारचो दलिंदर असो पळून जाते पैसे संपत्ती पुन्हा वापस येते का, तो बाप ज्या स्वाभिमानाने एखाद्या मंदिरावर विहारा बसायचा डायला घेणार असतो का, त्या बापाला जिंदगीभर त्या गावात कुठं बोलता येत नाही, बोलला लगेच बाजूचं म्हणतात तू काय नाक उप सांगायला, पहिले तू या घरातच पाहिला, पण आपल्या पोरीचं काम काय, अरे आपल्या बापाच्या स्वाभिमानासाठी लढायचंय, आज इथून गेलो कार्यक्रम झाला दिवसभर तो काम केलं, काम केल्याच्यानंतर आपला बाप एखाद्या बाजूला झोपलेला आहे, बाप झोपलेला असेल त्या बापाच्या बनलेला पडलेला चित्र पहा, बापाच्या चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या पण ठरवा, साला चित्र हे मला बदलायचे। पोरीला एक विनंती आहे पुन्हा, का बापाच्या चित्रासाठी का बदलायचे, जर तू नोकरी लागली सर्व काही केलं तो लग्न झालं, लग्न झाल्याच्या नंतर जेव्हा त्या माहेरातलं त्या बापाचं क्षेत्र हरवणार आहे का, तेव्हा तुला त्या गावात विचारणार कोणी नाही, जोपर्यंत तू आ बाप आणि जोपर्यंत तू ही माय तू या घरामध्ये आहे तोपर्यंत त्या माहेरात तुला किंमत आहे, एकदा भाऊ त्याची बायको यायचा इशे खलास, आपलीच माडी आपलीच गाडी आणि आपल्या बायकोची गोलगोल साडी याच्यात ते बेजार होणार। आणि पोरीवर तुम्ही नाही लागल्या चालते नोकरीला, पण टगे हो आपल्याला लागणं गरजेचं आहे, आपल्याला का गरजेचं आहे, तू मास्तर झाला आणि ती शाळेत गेली नाही तू आतील बायको केलं लोक तिला मॅडम म्हणतात, तू वकील झाला ती कधीच शाळेत गेली नाही 5वी नापास आहे तू बायको केली लोक तिला वकिलीन बाई म्हणतात, पण समजा ती नोकरी आहे आणि तू नोकरी नाही माईचान सांगतो लोक तुला काही काही म्हणतात, आपलं काम काय, तिला काम नाही तिला माहित आहे मी दिसायला चांगली आहे माझ्यासाठी कोणतरी एक गधा या देशामध्ये राब राब राबायला मला घेऊन जाणार, तिला काय करणे ती ह्या मागे कुठला ताण आहे, तू आता लोकांचे स्टेटस ठेवणं सत्रांजा उचलणं बेजार व्हायचं नाही, नेते तिथे काय नाही सर्व एकाच माळीचे म्हणी, आपलं काम आहे जो आपल्या करता धरताय आपल्या घराचं चित्र बदलणार आहे त्या बापाचं स्टेटस स्टेटसला ठेवायचं आणि ठरवायचं मायला या बापाच्या स्टेटससाठी मारायचे, एवढं काम आपलं आपण करायचं। गावाकडे ग्रामीण भागात तुम्ही पाहिलं असेल का बदलायचे, तुम्ही इथं गेला असाल का कधी तहसील कार्यालयामध्ये चित्र का बदलायचे, तहसील कार्यालयामध्ये तुम्ही गेले तहसील कार्यालयामध्ये जात असताना एक गोष्ट आठवा, आपण तहसीलला जातो तहसीलला जात असताना आपल्याला कागदपत्र काढायचे असतात, कागदपत्र काढत असताना ए तुझा मोबाईल
ते पुन्हा म्हणेल तू आता बोल पण जाताना लांबून दगड हातात दे.